पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार देखील तितकेच ताकदीने उभे राहिलेले आहेत. आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक खारगर प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले वसंत नारंगीकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. एकंदरीत त्यांना या निवडणुकांबद्दल त्यांचा अजेंडा काय आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये तो ते कोणता मुद्दा घेऊन पुढे आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, काय सांगाल एकंदरीत, आज अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवार उभे राहिलेला आहात, संख्या जास्त आहे यावेळी अपक्ष उमेदवारांची, पहिलीच निवडणूक आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की अपक्ष उमेदवार ही जी संज्ञा आहे त्यापेक्षा मी असं म्हणेन की अपक्ष संख्या, जसं तुम्ही म्हणालात की अपक्षांची संख्या जास्त आहे, याचाच अर्थ इथे मूलभूत गरजांचा अभाव पण तितकाच आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसं, म्हणजे उमेदवार नसून ते एक इकडचे रहिवासीच आहेत जे इथे मोठ्या संख्येने उतरलेले आहेत, कारण त्यांचा इतर पक्ष, राजकीय पक्ष, मोठे मोठे पक्ष, छोटे मोठे पक्ष यांच्याबद्दल असलेला अविश्वास, त्यांच्याबद्दल असलेला त्यांचा अविश्वास त्यातून व्यक्त होतो असं माझं प्रामाणिक मत आहे, कारण त्यामुळेच ते अपक्ष म्हणून उतरलेले आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये. तर आपण असं म्हणूया की अपक्ष उमेदवार म्हणण्यापेक्षा ते एक अपक्ष इकडचे रहिवासीच आहेत आणि त्यातलाच एक मी सर्वसामान्य एक कार्यकर्ता होतो, सोशल वर्क करत होतो. गेली 5-6 वर्षापासून आम्ही स्पीड ब्रेकर्स, कचरा निर्मूलनाची जी समस्या आहे सर्वात मोठी, पाण्याच्या समस्या आहेत, महिलांची सुरक्षा आहेत, वरिष्ठ नागरिकांच्या साधारण नागरिक जे पुढे आलेले आहेत उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना निवडा, कारण आमचा नारा एकच आहे, VIP नको सर्वसामान्य निवडा, नगर मालक नको नगर सेवक निवडा, एवढंच मी सांगू. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण सामान्य नागरिक जनतेच्या हिताशी किंवा जनतेला एक जनतेशी एक नाळ जोडलेली असते आपली, पण तुम्हाला काय वाटतं आज जो तुमचा प्रभाग आहे सेक्टरच्या प्रभाग क्रमांक 4 किंवा तुम्ही जिथे राहत आहे, तुम्हाला अशा कोणत्या अडचणी जाणवत आहेत किंवा समस्या जाणवत आहेत त्या प्रामुख्याने तुम्ही सोडवणार आहात त्या सभा, जर तुम्ही निवडून गेलात सभागृहात त्या प्रकर्षाने किंवा प्रामुख्याने मांडणार आहात त्या समस्या? सर्वप्रथम रस्ते आणि इकडचा जो ट्रॅफिकचा इश्यू आहे, ज्या पार्किंगचा सर्वात मोठा इश्यू आहे इकडे, आज तुम्ही पाहत असाल, तुम्ही स्वतः इथून फिरत असताना प्रभागामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की इथे रस्त्याच्या दोन्ही दिशेला गाड्या असतात, तसा 20 नोव्हेंबर रोजीपासून म्हणजे त्याच्या पुढच्या तारखेपासून इथे ऑड इव्हन पार्किंग सुरू झालेली आहे, पण प्रशासनाकडे तशी व्यवस्था नाही आहे. आम्ही पोलीस यंत्रणा म्हणजे RTO विभाग जो आहे त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला, तिथे माननीय आपले काय ते साहेबांचं नाव पांडे सरांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला एक पूर्ण एक आम्हाला रिव्ह्यू दिला की आमच्याकडे GR आहे पण आमच्याकडे यंत्रणा नाही, टोईंग व्हॅन्स नाही आहेत, टोईंग व्हॅन्स असल्या त्या भाड्याने आणल्या तरी त्या गाड्या ज्या आम्ही टो करून नेणार त्या डम्पिंग करायला डम्पिंग यार्ड नाही आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की एवढे मोठे मोठे प्रभाग आहेत, आपल्याकडे खुले मैदान आहेत, तर त्या मैदानांमध्ये कुठेतरी आपण ती सुविधा करू शकतो आणि लोकांना जोपर्यंत आपण नियम लागू पडत नाही लोकांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. तर हा एक झाला रस्ते, म्हणजे रस्ते मोकळे रस्ते, त्याच्याच अनुषंगाने जे वाढते अपघात आहेत आणि सुसाट वेगाने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामुळे जागोजागी स्पीड ब्रेकर्ससाठी आम्ही लोकांना जागरण करतो आहे, लोकांचा प्रतिसादही आहे. तर स्पीड ब्रेकर्स, रस्ते आणि महिलांची सुरक्षा, वरिष्ठ नागरिकांसाठी मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत यासाठी आम्ही सभागृहात नक्कीच आवाज उठव. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये तुम्हाला राजकीय पक्षांचं, भाजपा असो, शेतकरी कामगार पक्ष असो किंवा मनसे असो, यांचे तगडे उमेदवार या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत, त्यांना तुम्ही कशाप्रकारे टक्कर देणार आहात त्याबद्दल काय सांग? मुळात पाहता आमची टक्कर कोणत्या पक्षाशी असण्यापेक्षा आमची विचारधारेशी टक्कर आहे. आमची टक्कर ही या आम्ही टक्कर म्हणण्यापेक्षा आमचा जो नारा आहे किंवा आम्ही ज्या मूलभूत गरजांबद्दल बोलत आहोत तो द्या ना तुम्ही. मूलभूत गरजा ज्या आहेत ते मनसे असो, BJP असो किंवा शिवसेना असो, कोणताही पक्ष असो किंवा आमचा अपक्ष असो, तो जे द्यायची आम्हाला क्षमता दाखवेल आम्ही त्याला हे करू. आमचं म्हणणं साधं आहे की आमच्या या मूलभूत गरजा आहेत. बाकी मनोरंजन जे तुम्ही करताय प्रचारादरम्यान, साड्या वाटप कोणी करतंय, कोणी साखर वाटतोय, हे जे मनोरंजन तुम्ही करताय ना याच्यासाठी आमच्याकडे आमचा इडियट बॉक्स म्हणजे आमचा TV आहे घरामध्ये, त्यावर आम्ही आमचं मनोरंजन करू शकतो. पण आम्हाला इथे गरज आहे खरोखर मुबलक पाणी, चांगले रस्ते, वरिष्ठ नागरिकांच्या सुविधा, महिलांच्या सुरक्षा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना या द्या आम्हाला. आणि हे मुद्दे घेऊन आम्ही जेव्हा जनतेत जातोय आणि आमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सर्वात ही दर्शवतं, तुम्ही ठामपणे तुमचा मुद्दा मांडू शकता? हो, नक्कीच.
नक्कीच आम्ही आमचा मुद्दा ठामपणे मांडू शकतो, कारण आमच्याकडे आम्हाला भेडसावणारे प्रश्न आहेत, कारण मी सर्वसाधारण नागरिक आहे, सर्वप्रथम मी नागरिक आहे या देशाचा आणि या प्रभागामध्ये राहणारा. इथे जे प्रश्न मला भेडसावतात तेच या रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जाणवतात. त्यामुळे मी माझा मुद्दा जितका पोट तिडकीने मांडू शकतो तेवढा कोणीही ज्यांचा राजकारण धंदा आहे असा माणूस नाही मांडू शकत, कारण ते VIP आहेत आणि ते स्वतःच्या AC गाड्यांमधून फिरतात आणि त्यांना हे प्रश्न भेडसावतात असे मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ग्राउंड लेवलला जो काम करणार आहे त्याला लोक जास्त अट्रॅक्ट होतात असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच, ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता, नगरसेवक किंवा सर्वसाधारण नागरिक असो, हा सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तो सगळ्यांनाच दिसतो, कारण तो सतत या प्रभागामध्ये फिरताना दिसतो. तुम्ही माझ्यासारखे जे अपक्ष उमेदवार असतील किंवा मी स्वतः आहे, प्रीतिताई कोयगडी आहेत, या स्वतः या प्रभागामध्ये तुम्हाला 24 तास उपलब्ध दिसतील. आमचे फोन सतत चालू असतात, लोकांच्या अडीअडचणीला आम्ही वेळोवेळी धावून गेलेलो आहोत. मग ते चांगले कार्यक्रम असोत किंवा त्यांच्या घरात एखादी आततायी प्रसंग घडलेला असो, आम्ही ते प्रत्येक वेळी त्यांच्या सहकार्याला आणि मदतीला उपस्थित होतो. धन्यवाद सर बोलल्याबद्दल. आपल्यासोबत होते वसंत नारंगीकर, त्यांनी आपला प्रतिक्रिया अपक्ष म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे, आपल्या प्रभागामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याच्याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, खारघर.